नमस्कार, मी शुभांगी भापकर। गणपती आले की सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं। मोदक तर गणपतीला अतिशय प्रिय आहे। आज आपण पाहणार आहोत माव्याचे आंबा मोदक आणि माव्याचे पिस्ता मोदक, त्याचबरोबर आपण पाहणार आहोत वाटली डाळ। या तीनही कृती अतिशय झटपट बनणाऱ्या आणि सोप्या पद्धतीने मी सांगितलेल्या आहेत। तुम्ही या नक्की करून पहा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। खव्याचे झटपट मोदक बनवण्याची कृती आपण पाहतोय। आपण घरच्या घरीसुद्धा दूध आटवून खवा बनवू शकतो किंवा रेडीमेड खवा आणू शकतो। हा मी रेडीमेड खवा घेतलेला आहे। 250 ग्रॅम खवा आहे हा। अर्धा वाटी पिस्ता आहे, कारण आपण दोन प्रकारचे मोदक बनवणार आहोत, पिस्ता मोदक आणि मँगो मोदक किंवा आंबा मोदक। हा पाऊण वाटी आटवलेला, थोडासा आटवलेला हा रस आहे आंब्याचा। एक वाटी पिठी साखर आहे, एक वाटी मिल्क पावडर आहे आणि थोडीशी वेलची पावडर आपण घेणार आहोत। आता पाहूया आपण पुढची कृती। प्रथम हे जे पिस्ते आहेत ते आपण मिक्सरमधनं काढून घ्यायचं। ही आता आपण मिक्सरमधनं काढून घेतलेली आहे। आता आपण ही चाळणीने चाळून घेऊया। छान बारीक पूड आता आपल्याला मिळालेली आहे याची। अजून एक सिक्रेट आपण गोष्ट घालणार आहोत नंतर, जेव्हा आपण करायला घेणार आहोत कृती। छान मेळ झालेला आहे। ह्यामध्ये मी ही जी पिठी साखर घेतलेली होती आपण, ती मी घालणार आहे। आणि ही जी मिल्क पावडर पण घेतली आपण, ती पण मी घालणार आहे याच्यामध्ये। चांगलं असं ढवळत राहायचं आहे, त्याचे लम्स आले नाही पाहिजेत आपल्याला। छान छान असं कंटिन्युअस आपल्याला हे हलवत राहावं लागणार आहे। मी याचे हे दोन भाग असे केलेले आहेत। एक मी एका बोलमध्ये काढून घेतला अर्धा भाग आणि अर्धा भाग आपण गॅसवरच ठेवला आहे। आता हा जो आंब्याचा रस आहे हा सगळा मी याच्यात टाकणार आहे। वा, काय मस्त कलर आला आहे। आणि यातली जी थोडी वेलची पावडर आहे ती मी अर्धीच घालणार आहे, सगळी नाही घालणार आहे। तर अर्धी मला पिस्त्यासाठी पाहिजे। चांगलं आपण आता हलवत राहायचं आहे। मग असे बोलले होते की एक आपल्याला सिक्रेट गोष्ट घ्यायची, तर ही जी मलाई आहे ही मी घरची मलाई आहे ती पण मी थोडीशी याच्यात टाकणार आहे। नंतर मी पिस्त्यासाठीही ठेवलेली अर्धी, ती एक चमचाच घ्यायची आपल्याला। कंटिन्युअस आपल्याला हलवत राहायचं आहे हे। जेव्हा असा हा गोळा उचलायला लागला की समजायचं आता होत आलं आहे। गॅस अतिशय बारीक ठेवायचा आहे आपल्याला। आता हा असा आपला गोळा हा तयार आहे। हा मी एका बोलमध्ये काढून घेणार आहे आणि थोडासा गार करायला ठेवणार आहे। तुम्ही बघत असाल की हा गोळा असा उचलला जातो, तेव्हा तो तयार झाला समजायचं। आणि आता आपण एका बोलमध्ये काढून घेऊया। सो मग अशा आपण या बोलमध्ये दुसरा भाग घेतला होता तो आपण याच्यात टाकलेला आहे। हे पुन्हा थोडं पातळ व्हायला द्यायचं आहे आपल्याला। आता हा चांगला घट्ट गोळा होतच आलेला आहे, झाला की आपण तो काढून घेऊया बोलमध्ये। आता हा मग अशी आपण जो गोळा परतवून घेतलाय हा तयार आहे। तो मी आता मोल्डमध्ये घालणार आहे। हा जो मोदकाचा मोल्ड आहे आपला, त्यामध्ये थोडंसं आपण तूप लावून घ्यायचं आहे। आणि यामध्ये हा जो खव्याचा आपण गोळा केलेला होता तो दोन्ही बाजूंनी घालणार आहे मी असा। आणि हे असं
चांगलं प्रेस करायचं आहे वर आता मस्तपैकी तयार आहे. आंब्याचे मोदक तयार आहेत. आता हे जे आपण पिस्त्याचं मिश्रण केलेलं होतं हे जे पिस्त्याचं आहे ते सुद्धा आपण मोल्डमध्ये घालणार आहोत. आणि हळूच आपण हे उघडणार आहोत. आता वाह असा हा आपला पिस्त्याचा मोदक पण तयार आहे. मी आता उरलेले सगळे मोदक तयार करते आणि मग आपण ते प्लेटमध्ये छानपैकी सजवूया. गणपतीला रोज आपल्याला खिरापत काय करायची 10 दिवसांमध्ये असा प्रश्न पडतो. त्यामधलाच हा एक प्रकार आहे वाटली डाळ. हा इतका झटपट बनणारा पदार्थ आहे त्यासाठी आपण घ्यायचा आहे 1/2 बाऊल भिजवलेली हरभरा डाळ. हरभरा आपण भिजवून घ्यायची. 1 वाटी किसलेलं खोबरं, थोडंसं जिरं म्हणजे 1 टेबलस्पून जिरं, कोथिंबीर बारीक कापून घ्यायचे आणि ह्या 4 मिरच्या. प्रथम मिक्सरमधून हे जिरं आणि ह्या मिरच्या ह्या दोन्ही आपण मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत. मिरचीचं प्रमाण प्रत्येकाने आपापलं वाढवू शकता आणि थोडंसं मीठ घालून आपण मिक्सरमधनं काढून घेणार आहोत. हे आपण आता मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे ही जी हरभऱ्याची डाळ आहे ती सुद्धा आपण मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची. असं हे चांगलं आपण रवा दळून घ्यायचं आहे. आता आपण गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची आहे. त्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून भरपूर तेल लागतं याला. जेवढी तेलात आपण ती परतवू तेवढी ती खूप टेस्टी लागते. आपण तेल टाकणार आहोत. त्यानंतर तेल तापलं की आपण त्यामध्ये मोहरी टाकणार आहोत. मोहरी चांगली तडतडू द्यायची आपल्याला. मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यात जिरं टाकणार आहे. ग्रीन चटणी आपण जी करून घेतली आहे ती आपण याच्यात टाकणार आहे. ही जी ग्रीन चटणी आपण केली आहे ती सगळी आपण याच्यात टाकणार आहे. मस्त वास येतो याचा. आता थोडीशी आपण हळद टाकणार आहे याच्यामध्ये. ही जी आपण डाळ वाटून घेतली आहे ती सगळी आपण याच्यात टाकणार आहे आणि हे चांगलं परतवत राहायचं. अशा प्रकारे ही एक एक दाणा ह्याचा सुट्टा झाला पाहिजे आणि मग तो टेस्टी लागतो. प्रत्येक दाण्याला छान तेल लागल्यानंतर ते परतवलं गेलं पाहिजे असं चांगलं सुट. आता ही झालेली आहे. ही आपण आता बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपले हे मावा मोदक किंवा खव्याचे आंबा आणि पिस्ता मोदक तयार आहेत. या गणपतीमध्ये तुम्ही नक्की करून पहा. आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याबरोबरच मी ही वाटली डाळसुद्धा बनवलेली आहे. त्यात ऑलरेडी थोडं खोबरं घातलं आहे. हे सगळं खोबरं जर आपण घातलं तर खूपच टेस्टी होणार आहे हे. तर आपण हे सगळं खोबरं त्याच्यात घालूया. खूप छान लागतं. आणि ही जी कोथिंबीर आहे ती आपण सगळी घालणार आहोत ह्याच्यावरती. अशी ही आपली खिरापत वाटली डाळीची आणि हे मोदक. 10 दिवस गणपती आपल्याकडे असतात तेव्हा आपण असे वेगवेगळे प्रकार गणपतीच्या नैवेद्यासाठी करू शकतो.
पुन्हा भेटू नवीन रेसिपी सकट. धन्यवाद.